नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे ॲक्टिव एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तुम्ही जर माझ्या यूट्यूब व्हिडिओवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. या अगोदर आपण ब्लॉगचे 5 भाग प्रकाशित केले आहे, आज आपण 6वा भाग प्रकाशित करणार आहोत. म्हणून आपण प्रथम आपल्या वेज ब्राउझरवर जातो आहे, क्रोम हे वेजवर मी गेलो आहे. आता आपल्याला आपला ब्लॉग दिसत आहे, माय स्कूल इज द बेस्ट स्कूल. या ब्लॉगमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती सांगायची असेल किंवा टाकायची असेल तर याचा डॅशबोर्ड ओपन करावा लागतो. आणि मी सांगितलेलं आहे आपणाशी अगोदर, डॅशबोर्ड ओपन करायचं असेल तर डिझाईन वर क्लिक करा. मी डिझाईन वर क्लिक करतो. डिझाईन वर क्लिक केल्यानंतर आता आपल्या समोर डॅशबोर्ड ओपन झाला आहे. आणि आजच्या 6व्या भागाचं नाव आहे की ब्लॉगचे सेटिंग कसे करावे. म्हणून मी सेटिंग या शब्दावर जात आहे, सेटिंग हा शब्द क्लिक करत आहे. सेटिंग हा शब्द क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक बेसिक पेज येत आहे. हे बेसिक पेज आहे, त्याखाली माय स्कूल इज द बेस्ट स्कूल हे आपल्या ब्लॉगचं टायटल आहे. हे डिस्क्रिप्शन आहे, हे आपल्याला आता टाकायचं आहे डिस्क्रिप्शन. हे डिस्क्रिप्शन मी आता येथे टाकतो आहे. येथे डिस्क्रिप्शन मी टाकतो आहे. मी अगोदरच कॉपी करून घेतलेलं आहे, आता इथे पेस्ट करतो आहे. मी डिस्क्रिप्शन टाकल्यानंतर आता शो करत आहे, शो केलेलं आहे. मी आता हे आपल्या इथे डिस्क्रिप्शन लिहून आलं आहे. दैनिक शैक्षणिक क्षेत्रातील माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा ब्लॉग सर्व अद्ययावत माहितीचे ज्ञान सागर आहेत. स्वागत सुस्वागतम, आपले हार्दिक स्वागत. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी आभारी आहे. त्यानंतर ब्लॉग लँग्वेज असा शब्द प्रयोग केलेला आहे, तो म्हणजेच आपण कोणती भाषा वापरली आहे. इंग्लिश युनायटेड किंगडमची भाषा वापरली आहे. त्यानंतर ॲडल्ट कॉमेंट्सवर तुम्ही कॉमेंट्सवर जाऊ नका, त्याला हात लावू नका. त्यानंतर आपल्याला शो वॉर्निंग द ब्लॉग रीडर्स, आपल्याला काही वॉर्निंग जर द्यायची असेल, इशारा द्यायचा असेल तर त्याचं काम पडतं आहे. रिक्वायर एज कन्फर्मेशन, एज कन्फर्मेशन आपल्याला घेण्याची गरज नाही, म्हणून हात लावू नका. त्यानंतर गुगल ॲनालिसिस टू प्रायोरिटी आय डी, म्हणजे आपल्याला यामध्ये फेविकॉन असे दर्शवल्या जाते, ते फेविकॉन हे फेविकॉन आहे. हे फेविकॉन मी तुम्हाला आता दाखवत आहे, ते फेविकॉन वर आता इथे दिसत आहे. येथे हे फेविकॉन आहे, याला फेविकॉन चिन्ह असे म्हणतात. आपण प्रायव्हेसीमध्ये गेलो आहे. प्रायव्हेसीमध्ये गेल्यानंतर व्हिजिबल टू सर्च इंजिन, म्हणजे आपला प्रायव्हेसीमध्ये ब्लॉग शोधण्याचं एक प्रायव्हेसी तंत्र येथे आहे. त्यानंतर पब्लिशिंग विभागामध्ये जात आहे. पब्लिशिंग म्हणजे आपण हा ब्लॉग प्रकाशित करत आहोत. म्हणून ब्लॉग ॲड्रेस आपला येथे दिलेला आहे. हा ब्लॉग ॲड्रेस रामप्रसाद डोईफोडे 2.blogs.com. त्यानंतर आपल्याला या ब्लॉगसाठी डोमेन विकत घ्यायचं आहे काय. जर आपल्याला जाहिरातीचा वापर करायचा असेल तर कस्टम डोमेन वापरा, अन्यथा याला हात घालू नका. यानंतर फीडबॅकमध्ये काही हात घालू नका. रिडायरेक्ट डोमेन येथे सुद्धा क्लिक करू नका. HTTPS ही एक संगणकीय संप्रेषण भाषा असते. हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर असे म्हणतात. आपण इंटरनेट वापरत असताना आपलं इंटरनेट सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक आपल्या लिंकच्या अगोदर ही आपल्याला लावावी लागते. म्हणून याला रिडायरेक्ट अगोदरच लावलेली आहे, आपल्याला लावण्याचं गरज नाही आहे. त्याच्यानंतर परमिशन्स आलेलं आहे. परमिशन ब्लॉग डोमेन अँड ऑथर 7, मी ब्लॉग डोमेन Y7 घेतलेला आहे. तुम्ही मात्र येथे कोणत्याही प्रकारचा घेऊ नका. त्यानंतर पेंडिंग ऑथर्स इन्व्हाइट, जर तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर कोणाला जर आमंत्रित करायचं असेल तर तुम्ही ते आमंत्रित करू शकता. आमंत्रित करायचं असेल तर त्यासाठी याच्यावर कॉल करायचा. कॉल केल्यानंतर येथे आपण शो केल्यानंतर इन्व्हाइट्स केलं जाईल, परंतु आपल्याला कोणालाही सध्या आमंत्रित करायचं नाही.
त्यानंतर रीडर ऐसेस, काही आपल्याला रीडर ऐसेस आहे काय, ते आपले पब्लिक आहे म्हणून आपण याच्यावर काहीही करण्याचं काम नाही आहे. त्यानंतर पोस्ट, पोस्ट मॅक्झिमम पोस्ट शो ऑन मेन पेज, म्हणजे मुख्य मधल्या पानावर आपल्याला किती पोस्ट टाकता येतात ते आपण क्लिक करूया. ते क्लिक केल्यानंतर आता इथे 7 दिलेले आहेत, आपण जास्तीत जास्त किती घेता येतात ते पाहणार आहोत. जवळजवळ जास्तीत जास्त आकडा फिरतो आहे, तर आपल्याला येथे 500 पोस्ट टाकता येतात. 500 वर पोस्ट टाकता येत नाही तोपर्यंत हा आकडा सुरू आहे. आणि त्यानंतर आपल्याला पूर्णपणे 500 झाल्यानंतर शो करणार आहोत आपण स्टॉप झालेला आहे, 500 वर जात नाही, आपल्याला 500 करता येते आहेत म्हणून मी शो करतो आहे. मॅक्झिमम पोस्ट आपल्या आता 500 झालेले आहेत, इथे 500 आलेले आहेत. त्यानंतर आर्चिव फ्रिक्वेन्सी, आपल्याला येथे जाण्याची गरज नाही. पोस्ट टेम्पलेट, म्हणजे आपल्याला आपल्या पोस्टवर एखादं बॅनर लावायचं आहे का, ते ऑप्शनल आहे, लावलंच पाहिजे अशा प्रकारचं बंधन नाही. जर तुम्हाला बॅनर तयार करता येत असेल तर तुम्ही ऑप्शनलमध्ये ते लावू शकता. त्यानंतर इमेज हायलाईट, जर तुम्हाला एखादी इमेज हायलाईट करायची असेल तर याचा वापर करा, बहुतेक आपण याचा वापर करायचा नाही आहे. आयडियल पॅनल्स, आयडियल पॅनल्स हा आपल्याला कंपनीकडून आलेला असतो, लर्न शो म्हणून केलेला आहे तो आयडियल पॅनल्स, त्यालाही सुद्धा जायचं नाही. कमेंट्स हा एक भाग आहे, कमेंट्स म्हणजे आपल्याला ज्या कमेंट्स मिळतात त्या कमेंट्स, कमेंट्स लोकेशन, जर तुम्हाला कमेंट्स लोकेशन घ्यायचं असेल तर इथं क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर एम्बेडेड करून त्याला शो करा, ते आपण शो केलेलं आहे. त्यानंतर हु कॅन कॉमेंट्स, कॉमेंट्स कोणी केलेली, युजरचे त्याचं अकाउंट आहे ते आपण पाहू शकतो. त्यामध्ये आपल्याला युजर विथ गुगल अकाउंट्स, आपल्या गुगल अकाउंटशी जे संबंधित आहेत तेच आपले रीडर आहेत, त्यामुळे याला शो करा. याला शो केल्यानंतर पुढे आपण कॉमेंट्स मॉडरेशन, काही कॉमेंट्समध्ये सुधारणा केली का, नेवर इथे क्लिक करा, हे नेवर ठेवा, शो करा. त्यानंतर आपण रीडर्स कॉमेंट्स कॅप टॅप असं म्हणतात, काही सुधारणा त्यात केले का, व्हेरिफिकेशन केलं आहे का, शो वर्ड्स व्हेरिफिकेशन, काही शब्द हे व्हेरिफिकेशनसाठी टाकले काय. कॉमेंट फोर्थ मेसेज, फॉर्म मेसेज आपल्याला एकही आलेला नाही म्हणून आपण शो करूया. आपल्याकडे जर एखादा मेसेज आला तर याची माहिती मिळते आहे. यानंतर आपल्याला आपला ईमेल येथे असतो, तो ईमेल आपण पोस्ट युजिंग ईमेल इथे वापरतो आहे, तो आपला ईमेल आपण डिसेबल करतो आहेत, कधी डिसेबल असावा म्हणून शो करणे डिसेबलवर, डिसेबलवर शो केल्यानंतर कॉमेंट्स नोटिफिकेशन ईमेल, तुम्ही एखादा ईमेल देणार आहे काय, तर आपण येथे कॅन्सल, देअर इज नो ईमेल्स, येथे काही ईमेल्स नाही आहे म्हणून कॅन्सल करा आहे. त्यानंतर पेंडिंग कमेंट्स नोटिफिकेशन ईमेल्स, तुमच्याकडे काही पेंडिंग पडले आहे काय, तर नाही, नो. आणि यासाठी येथे आपला जीमेल दिलेला आहे. त्यानंतर ईमेल पोस्ट टू इन्व्हाइट द पीपल टू कॉमेंट नोटिफिकेशन ईमेल जर केला तसे तर आपण ईमेल पोस्ट टू मध्ये ती माहिती सांगू शकतो. पेंडिंग पोस्ट नोटिफिकेशन ईमेल नो आहे, आपल्याला एकही पेंडिंग ठेवलेली नाही आणि म्हणून इन्व्हाइट मोर पीपल टू पोस्ट इन्व्हाइट, तुम्हाला आणखी काही इन्व्हाइट करायचं असेल काय काय मला जर करायचं असेल तर त्याचा ईमेल इथे टाका आणि सेंड करा, म्हणजे ज्याला ऑथर करायचं आहे त्याच्याकडे ती सूचना जाईल आणि तो आपल्याकडे ऑथर म्हणून येईल. त्याला फक्त माहिती टाकता येईल परंतु नियंत्रण करण्याचं काम पूर्णपणे आपलं असेल ॲडमिनचं, म्हणून मी याला कॅन्सल करतो आहे. त्यानंतर फॉर्मॅटिंग, फॉर्मॅटिंगमध्ये टाईम झोन, टाईम झोन हा आपण लावलेला आहे येथे, टाईम झोन कोणता असावा तो इथे दिलेला आहे टाईम झोन, तो टाईम झोन आपण शो केलेला आहे. टाईम झोन झाल्यानंतर डेट हेडर फॉर्मॅट, आपण तळाच्या ठिकाणी डेटचं फॉर्मॅट कसं ठेवणार आहे, त्याची तारीख, दिवस, वार हे येथे दिले जात आहे. त्यानंतर आर्चिव ब्लॉग अगोदरच केलेलं आहे. त्यानंतर टाईम स्टॅम्प फॉर्मॅट,
म्हणजे आपल्याला टाइम स्टॅम्प फॉर्मॅट साठी कशा प्रकारचा ठेवायचा आहे तो इथे आपण ठेवलेला आहे, तो इथे आपण शो करतो आहे। याच्यात तुम्हाला कोणताही सुद्धा बदलता येतो, असाही सुद्धा तुम्हाला इथे करता येतो, असाही सुद्धा इथे फॉर्मॅट करता येतो। म्हणजे आपल्याला टाइम स्टॅम्प फॉर्मॅट शो करायचा आहे तो शो केलेला आहे। त्यानंतर आपल्याला मेन टॅग्स मेटा टॅग्स जोडायचे का नाही डिस्क्रिप्शनमध्ये टाकू, याला हात लावू नका। तुमच्या ह्याच्यात एरर्स काही असेल तर त्या यालाही सुद्धा हात लावू नका। क्रॉस अँड इंडेक्स एनेबल्स आहेत हे, यालाही सुद्धा हात लावू नका। त्याच्यानंतर एनेबल कस्टम रॉबर्ट्स, तुम्ही कस्टम रॉबर्ट्स आहे काय नाही म्हणून यालाही सुद्धा हात घालू नका। त्याच्यानंतर गुगल सर्च कन्सोल्स, गुगल आपोआप आपलं सर्व प्रकारची माहिती सांगते आहे। त्याच्यानंतर मॉनिस्टेशन्स म्हणतात, त्यालाही सुद्धा आपण काहीही करायचं नाही। त्यानंतर मॅनेज ब्लॉग, मॅनेज ब्लॉगमध्ये इम्पॉर्टंट कंटेंट काय आहे ते इथे दाखवता येतात, ते आपण येथे रॉबर्ट नसल्यामुळे हे कॅन्सल करतो आहे आपण। त्यानंतर तुम्हाला तुमचा ब्लॉग जर रिमूव्ह करायचा असेल तर येथे दाबा, येथे दाबल्यानंतर तुम्ही येथे डिलीटवर गेला तर तुम्ही तयार केलेला ब्लॉग हा रिमूव्ह होईल आणि हा 90 दिवस रिमूव्ह राहील। आणि तुम्हाला परत हा ब्लॉग घ्यायचा असेल तर परमनंट डिलीट असा शब्द येईल, त्यावेळेस हे करा म्हणून मी कॅन्सल करतो, मला रिमूव्ह करायचा नाही। त्यानंतर साईट फीड, आपल्याला साईट फीड कुठून मिळणार आहे त्या प्रकारचे माहिती द्यायची आहे। ॲलो ब्लॉग फीड फुल, याला काहीच हात लावायचा नाही। युरियल इथे एखादी लिंक असेल पोस्ट फीडची तर ती महत्त्वाची असते, आपण लिंक घेतलेली नाही आणि म्हणून आपण टायटल अँड इन्क्लोजर लिंक यातसुद्धा कोणतीही लिंक घेतली नाही म्हणून जशा तसं राहू दे। आपण जनरलमध्ये जातो आहे, यूज ब्लॉगर ड्रॉप, यूजर प्रोफाईल, येथे आता तुमची स्वतःची प्रोफाईल तुम्हाला तयार करायची आहे। ही कशी तयार करायची आहे ती आता डाउनलोड होत आहे, येथे पहा शेअर माय प्रॉफिल टिक मार्क्स केलेला आहेत मी। त्यानंतर शो माय ईमेल्स ॲड्रेस मी दिलेला आहे, शो माय ब्लॉग्स सिलेक्ट केलेला आहे, शो साईट आय फ्लो यालाही टिक केलेला आहे, आयडेंटिफायमध्ये माझं युजर नेम आहे डोईफोडे rmhm@gmail.com, माझा तोच ईमेल ॲड्रेस आहे, हे मी डोमेनचं वाय शब्द घेतलेला आहे। आणि येथे आपल्याला फोटो घेता येईल, फोटो घेतल्यानंतर तो आपल्याला रिमूव्हसुद्धा करता येतो इथून किंवा घेता येतो आहे, बदलता येतो आहे। आणि जनरलमध्ये तुम्हाला तुम्ही जेंडरमध्ये मेल आहे का, मी मेलवर चिन्ह केलं, फिमेल असेल तर फिमेलवर चिन्ह वर क्लिक करा। त्यानंतर तुम्ही होमपेज युरियल घेतलं आहे का नाही, त्यानंतर युरियल हे घेतलं का नाही, त्यानंतर IMPGMs नो घेतलेलं आहे मी, त्यानंतर लोकेशन सिटी माझं तुमचं सिटी टाका, मी इथे पुणे टाकलेलं आहे, धर्म टाका तुमचा रिलेशन स्टेट हिंदू, त्यानंतर कंट्री इंडिया, तुम्ही वर्क कुठे करत आहे, एज्युकेशनमध्ये करत आहे, एखादं दुसरं फील्ड असेल तर टाका, ऑक्युपेशन तुमचा धंदा काय आहे, ब्लॉग मेकर मी ब्लॉग मेकर टाकलेला आहे, मला आवड कशाची आहे, रिडिंग बुकची आवड आहे तुम्ही तुमची टाकू शकता, इंट्रोडक्शन तुमचा परिचय तुम्ही 500 शब्दात इथे देऊ शकता। त्यानंतर आपल्याला इंडियन टाकता येत आहे, त्यानंतर फॉरेट म्युझिक, एखादं म्युझिक असेल कोणाचं ते टाकू शकता तुम्ही, तुम्हाला एखादं पुस्तकाची आवड असेल तर टाकू शकतात, मी श्रीमान योगी टाकलेली आहे। रँडम क्वेश्चन, तुम्हाला एखादा क्वेश्चन विचारायचा आहे, व्हॉट इज द न्यू एज्युकेशन पॉलिसी, नवीन एज्युकेशन पॉलिसी म्हणजे काय, मी हेच टाकलेलं आहे। त्यानंतर ही फाईल येते शो करणे, ही फाईल शो केल्यानंतर आपली फाईल पूर्ण शो होते आहे। आणि आता शो झाल्यानंतर आपलं सेटिंग पूर्ण होतं आहे, सेटिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य भागाकडे वळायचं आहे। आता आपण व्ह्यू ब्लॉगमध्ये जाऊया, व्ह्यू ब्लॉगमध्ये गेलो आहेत आपण। व्ह्यू ब्लॉग आल्यानंतर पहा, अगोदर दैनिक येथे आपल्याला ही माहिती नव्हती, दैनिक क्षेत्रातील माहिती प्राप्त करून देणारा हा ब्लॉग अद्यावत आहे, हे डिस्क्रिप्शन इथे ऑलरेडी आलं आहे। आणि संपूर्णपणे ब्लॉगची सेटिंग मी आपणास सांगितली आहे।